लता दिदींनी आपल्या जादूई आवाजानं रसिकांवर अमृत वर्षांचा वर्षाव केल्याची दखल घेत त्यांना देशविदेशातल्या अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पद्मविभूषण आणि दोन हजार एक मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये लंडनमधल्या सुप्रसिद्ध लॉर्ड एल्बर्ट हॉलमध्ये पहिल्या भारतीय गायिका म्हणून गायचा सन्मान त्यांना मिळाला होता एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल अत्यंत प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्न मिळालेल्या त्या देशातल्या एकमेव महिला गायिका आहेत दोन हजार एक मध्ये रत्न तर दोन हजार दोनमध्ये सह्याद्री रत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाचमध्ये त्यांना राज्यसभेचं मानद सदस्यत्व मिळालं होतं लता दिदींना दोन हजार नऊ मध्ये नाईट ऑफ लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता त्यांच्या आवाजातलं वैविध्य आणि गोडवा हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य आपल्या करोडो चाहत्यांमध्ये एक पूजनीय आणि आदरणीय व्यक्ती म्हणून असलेली त्यांची ओळख हाच त्यांचा सर्वात मोठा सन्मान आहे